दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निमलष्करी दल तैनात करण्यात आलंय. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 5,000 हून अधिक निमलष्करी दल जवान दिल्लीतल्या विविध ठिकाणी तैनात आहेत. दिल्लीच्या सर्व सीमांवरती निमलष्करी दलाच्या 50 कंपन्या तैनात आहेत. गरज भासल्यास निमलष्करी दलाच्या 5 कंपन्या स्टँडबाय आहेत. आणि विविध मागण्यांसाठी निघालेला शेतकरी मोर्चा आज दिल्लीमध्ये येऊन धडकतोय. आणि याच पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमेवरती कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. बॅरिकेड्स लावून दिल्लीच्या सीमांवरती पोलीस तैनात आहेत. दरम्यान हजारो शेतकरी दिल्लीकडे निघाले असून दिल्लीच्या सीमांवरती मोठी वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात नवी दिल्लीहून. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आज दिल्लीच्या सीमेवर काय घडामोडी घडण्याची शक्यता? दिल्लीच्या दिशेनं शेतकऱ्यांनी कूच केलेला आहे. त्यामुळे दिल्ली म्हणजे खास करून हरियाणा आणि राजस्थान आणि उत्तर प्रदेश या तीनही सीमा भागांमध्ये मोठ्या संख्येवर पोलीस बल तैनात करण्यात आलं आहे. सिंधू बॉर्डर असो, टिहरी बॉर्डर असो किंवा मग गाजीपूर बॉर्डर असो, या तीनही बॉर्डरवरती मोठ्या संख्येनं सैनिक तैनात आहे. साधारणतः 5,000 जास्त निमलष्करी दलाचे जवान तैनात आहे. 50 तुकड्या तैनात आहे. आणि याशिवाय जर बघितलं आपण, त्यांनी बॅरिकेडिंग केलेली आहे. त्या बॅरिकेडिंगला तारांचे कुंपण लावण्यात आलेले आहे. ठिकठिकाणी सिमेंटचे मोठे मोठे पोल टाकण्यात आलेले आहे. अनेक ठिकाणी काटेरी तार जे आहे ते जमिनीवर पसरवण्यात आली आहे. त्यामुळे एक संपूर्ण दिल्लीला एक प्रकारे किल्ल्याचं स्वरूप कसं मिळावं आणि कुठलाही शेतकरी संघटनेचा नेता हा दिल्लीत प्रवेश करू अशा प्रकारची व्यूहरचना हे दिल्ली पोलिसांनी आली आहे. जेव्हा दिल्ली पोलिसांच्या समोर शेतकरी सायंकाळपर्यंत पोहोचतील तेव्हा पाहावं लागेल की हा जो बंदोबस्त आहे हा पुरा ठरतो की अपुरा ठरतो. स्टुडिओ बरोबर. धन्यवाद प्रशांत या माहितीसाठी. आणि आज संपूर्ण दिवसभर या आंदोलनाकडे आपलं लक्ष असेलच दिल्लीच्या सीमेवरती, त्यासाठीच जवानांचा कडेकोट बंदोबस्त करून ठेवण्यात आलाय. दिल्लीच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत कारण शेतकऱ्यांचा मोर्चा आज दिल्लीत जाऊन धडकतोय. आणि त्यासाठी विविध ठिकाणी जवान तैनात करण्यात आले आहेत. निमलष्करी दलाच्या 50 तुकड्या आहेत आणि दिल्लीच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या. जिकडे तिकडे दिल्लीच्या सीमांवरती ट्रॅफिक जाम झालाय कारण शेतकऱ्यांचे मोठे लोंढे हे दिल्लीमध्ये प्रवेश करण्यासाठी येत आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सध्या सगळी काळजी घेतली जाते. शेतकऱ्यांचा मोर्चा हा दिल्लीमध्ये येऊन धडकतोय आणि दिल्लीच्या सीमेवरती त्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. निमलष्करी दलाच्या 50 कंपन्या तैनात आहेत आणि 5,000 सैनिक हे तैनात आहेत दिल्लीच्या वेगवेगळ्या भागातल्या सर्व सीमांवरती. हे थेट दृश्य आपण दिल्लीमधली पाहतोय. हातामध्ये झेंडे घेतलेले हे सर्व शेतकरी आहेत जे आपले ट्रॅक्टर आणि आपली वाहनं घेऊन दिल्लीमध्ये धडकण्याच्या तयारीत आहेत आणि त्यामुळे संपूर्णपणे ट्रॅफिक जॅमची समस्या आज दिल्लीकरांना भेडसावू शकते. आपापली वाहनं आपापले ट्रॅक्टर घेऊन हे शेतकरी दिल्लीच्या दिशेनं कूच करतायत. त्यासाठीच निमलष्करी दलाच्या 50 कंपन्या तैनात आहेत, हजारो जवान तैनात आहेत. कोणतीही अनुचित घटना दिल्लीमध्ये घडू नये यासाठी. पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, ही आपण दृश्य जी दाखवतोय ती नेमक्या दिल्लीतल्या कोणत्या भागातली आहेत? एकीकडे सैन्य दल तर सज्ज आहेच, मात्र दुसरीकडे शेतकरी आपली वाहनं आपले ट्रॅक्टर घेऊन निघालेले आहेत दिसत आहेत. आपण जर बघत असेल तर हे चंदीगड आणि त्या भागातून शेतकरी सकाळी 10 वाजता रवाना झालेले आहेत दिल्लीच्या दिशेने. आणि हा जो परिसर आहे या परिसरात जर बघितला आपण तर मोठ्या संख्येनं पोलीस बल तैनात करण्यात आलेले आहे. सिंधू बॉर्डरवरती जो बॉर्डर जे आहे खास करून हरियाणाला जोडणारी बॉर्डर आहे आणि त्यामध्ये मोठ्या संख्येनं पोलीस बल तैनात केलं झालेले आहे. आणि हे जे शेतकरी आहे ट्रॅक्टर त्यानंतर आपली इतर वाहनं घेऊन हे दिल्लीच्या दिशेनं होणार आहे. आपण यापूर्वी आपल्याला बघितलं असेल 2021 मध्ये याच प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं. सर्व शेतकरी संघटना या एकत्रितपणे या आंदोलनात सहभागी झाले होते. खास करून जे कायदे आहे कृषी विरोधी कायदे असं दावा शेतकऱ्यांचा होता, त्या कृषी विरोधी कायद्यांना रद्द करण्यासाठी मागणी होती. त्यानंतर सरकारने हे कृषी विरोधी कायदे रद्द देखील केले होते पण त्यानंतर ते कायद्यातले अनेक अनुसूचना ज्या लागू करण्यासंदर्भात देखील चर्चा होती पण त्या काही लागू करण्यात आल्या नव्हत्या. या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा शेतकरी एकवटलेले आहेत आणि MSP असो, MSPची घोषणा असो किंवा स्वामीनाथन आयोगाने दिलेल्या शिफारसी असो किंवा गेल्या वेळेस शेतकऱ्यांच्यावर
दाखवलेले गुन्हे असो या सगळ्या अशा 10 मागण्यांना घेऊन सर्व शेतकरी हे दिल्लीच्या दिशेने रवाना झालेले आहेत. जसं मगाशी मी उल्लेख केला, शेतकरी ट्रॅक्टर घेऊन निघालेले आहे, आपले स्वतःचे वाहनं घेऊन निघालेले आहे, ज्या वाहनांनी शक्य होतं त्या वाहनांनी दिल्लीच्या दिशेने रवाना झालेले आहे आणि एक मोठं आंदोलन करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांचा असणार आहे. आणि सोबतच जर बघितलं ज्या पद्धतीने माहिती मिळते की केंद्र सरकारच्या वतीनं देखील 3 केंद्रीय मंत्र्यांची चमू यासाठी स्थगित स्थापन करण्यात आली होती. त्या केंद्रीय मंत्र्यांनी शेतकरी संघटनेच्या सर्व नेत्यांसोबत जाऊन चर्चा केली, पण ती चर्चा फिसकटली आणि ती चर्चेमधल्या मागण्या मान्य होऊ शकल्या नाही, त्यामुळे शेतकरी हे दिल्लीच्या दिशेने आता रवाना झालेले आहे. बिलकुल, धन्यवाद प्रशांत या माहितीसाठी. आणि आपलं लक्ष असेलच या सगळ्या दिल्लीच्या सीमेवरील घडामोडींवरती. बऱ्याचशा अशा मागण्या घेऊन शेतकरी आज आपली